ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दिनांक 8 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 7:15 सिद्धेश्वर तलाव येथील पाटीलवाडी येथे सिलेंडर फुटण्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये एकंदर 4 व्यक्ती जखमी झाले होते. त्यापैकी दगडू रामजी जाधव यांचं 12 तारखेला उपचारादरम्यान निधन झालं होतं, तर त्यापैकी दर्शना दगडू जाधव आणि प्रीती जाधव यांचं देखील काल म्हणजे 15 तारखेला उपचारादरम्यान निधन झालं आहे. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 3 झाली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये शोकाकुल वातावरण आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 5 वर्षांपूर्वी निधन झालं. बोलता बोलता 5 वर्ष निघून गेले. मराठी माणसामध्ये खऱ्या अर्थाने अस्मितेची फुंकर ही बाळासाहेब ठाकरे यांनी घातली. शिवसेना हा पक्ष स्थापन करून बाळासाहेबांनी स्थानिक जनतेला न्याय मिळवून द्यायला सुरुवात केली. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचे असंख्य प्रश्न बाळासाहेब आणि त्यांच्या शिलेदारांनी हाताळले. बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर रोजी निधन झालं. आज या घटनेला तब्बल 5 वर्ष झाली. मात्र आजही बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा प्रत्येक शिवसैनिकाच्याच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आजही तेवते आहे असं म्हटल्यास फावगत ठरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त आज ठाणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे देखील महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गडकरी रंगायतन येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या पळवून त्या परराज्यात विकणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. अशाच प्रकारची एक घटना 31 ऑक्टोबर रोजी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती. एका डस्टर गाडीच्या ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून ही गाडी पळवून नेण्यात आली होती. सदर डस्टर गाडी ही मध्य प्रदेशात 2 लाख रुपयांना विकण्यात आली होती. आता पोलिसांनी ही गाडी हस्तगत केली आहे. या संदर्भात 3 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आली. या संदर्भातल्या एका आरोपीच्या विरोधात जबरी चोरी त्याचप्रमाणे इतरही गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात या अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आणखीही काही गुन्हे आहेत का याचा शोध आता पोलीस घेत आहेत. जबरदस्तीने चोरून नेलेली डस्टर गाडी जी मध्य प्रदेशामध्ये विकली होती 2 लाख रुपयाला, ती गाडी पण आम्ही जप्त केलेली आहे. 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि गाडी घेणारा मध्य प्रदेशचा इसम त्याला पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची पुढची चौकशी चालू आहे. सहारा आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन देशभरातील कलाकारांच्या उत्तमोत्तम कलाकृतींनी सजलेलं एक आगळंवेगळं प्रदर्शन. बघता क्षणी मनाला भुरळ घालणाऱ्या अप्रतिम कलाकृतींचा नजराणा. आपलं घर सजवण्यासाठी आकर्षक फर्निचर, आपलं किचन समृद्ध करणाऱ्या एकाहून एक आकर्षक वस्तूंचा खजिना, महिला आणि पुरुषांना मोहित करणारी अप्रतिम वस्त्रप्रावरणं, हे आणिही बरंच काही. सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पोलीस परेड ग्राउंड सेंट्रल मैदान समोर ठाणे. सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन. शिवसेनेच्या युवा सेनेचे कोपरी 5 पाकडे विधानसभा निरीक्षक श्री यज्ञेश एकनाथ होईल यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने कार्यकर्त्यांमध्ये वेगळी जाण निर्माण करणाऱ्या माननीय श्री यज्ञेश एकनाथ होईल साहेबांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, हितचिंतकांच्या आणि मित्रांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. यज्ञेश होईल आप आगे बढो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने श्री यज्ञेश एकनाथ होईल यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
आमटी भाजी टाळीसाठी रोज वापरू याना नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुची आणा गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है आगे बढ़ रहा है. ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेल्या विक्रांत चव्हाण यांच्या घरावर आणि कार्यालयावर आज छापे मारण्यात आले. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर हे छापे मारण्यात आले असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. श्री विक्रांत चव्हाण यांच्या घरावर कार्यालयावर त्याचप्रमाणे इतरत्र 11 ठिकाणी छापे मारण्यात आले असल्याची माहिती पुढे येते आहे. टाटा कंपनीच्या मोठमोठ्या ट्रेलर्सची चोरी करून ते नागालँडसारख्या राज्यामध्ये विकणाऱ्या राजेंद्र सिंग बिल्कू याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. हा राजेंद्र सिंग बिल्कू हा कळंबोली परिसरामध्ये राहतो. तो तब्बल 65 वर्षांचा आहे. त्याच्याकडनं एकंदर 9 ट्रेलर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 4 ट्रेलर हे नागालँडमध्ये त्यांनी विकले होते तर भूज परिसरामध्ये विकलेले 5 ट्रेलर देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे या राजेंद्र सिंगला याआधी एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळेस त्याला 10 वर्षांची सजा लागली होती. त्याने ही 10 वर्षांची सजा भोगल्यानंतर देखील पुन्हा आपले जुने धंदे चालू केले. त्या आरोपीचं नाव आहे राजेंद्र सिंग प्रीतम सिंग विलखू. हा 65 वर्षाचा इसम आहे. हा ट्रान्सपोर्टर आहे. कळंबोली सेक्टर 11 नवी मुंबई येथे तो राहतो. त्याच्या ताब्यातून आम्ही 4 ट्रेलर जप्त केलेले आहेत नवी मुंबई येथून. नंतर त्यांनी विकलेले भुजला गुजरातमधल्या भुज येथे विकलेले 5 ट्रेलर आम्ही अजून जप्त केलेले आहेत. असे 9 ट्रेलर आम्ही जप्त केलेले आहे. याची किंमत सुमारे 4 ते 4.5 कोटी रुपये आहे. आणि अजून 15 ते 20 ट्रेलर जे यांनी चोरून दुसऱ्या ठिकाणी विकले असण्याची शक्यता आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत. दारोज मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी
2530-4837 बॅरॉन मेन स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत तर आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील। तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे। हा पण काळजी करू नका, तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा। उघड्यावरचं खाणं टाळाच, पाणी उकळून प्या। घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका। झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका। हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा। आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा। आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या। पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया। व्हॉइस ऑफ अमिताभ बच्चन म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या सुदेश भोसलेंचा लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याची संधी ठाणेकर नागरिकांना शनिवारी रात्री 8:30 काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मिळणार आहे। 1982 पासून सुदेश भोसले यांनी आपल्या गायकीला सुरुवात केली। मेलडी मेकर्स या ऑर्केस्ट्रासह श्री सुदेश भोसले यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर एका चित्रपटामध्ये त्यांनी अमिताभ बच्चनला आवाज दिला आणि तेव्हापासून सुदेश भोसले हे खऱ्या अर्थाने प्रकाशामध्ये आले आणि व्हॉइस ऑफ अमिताभ बच्चन म्हणून सुदेश भोसले यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं। अमिताभ बच्चन हे आपले दैवत आहेत। त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण ठाणे शहरामध्ये परफॉर्म करत आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं श्री सुदेश भोसले यांनी म्हटलं आहे। शनिवारी रात्री 8:30 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमामध्ये डायलॉग, अमिताभ बच्चन यांची गाणी, कॉमेडी सीन्स, त्याचप्रमाणे डान्स आदीचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाणेकर नागरिकांना भरपूर मनोरंजन या कार्यक्रमाद्वारे मिळेल असं श्री सुदेश भोसले यांनी म्हटलं आहे। त्यांच्यासह किरण शेंबेकर आणि मोना कामत हे कलाकार देखील आपली कला सादर करणार आहेत। खूप वर्षांनी पुन्हा येतोय ठाण्यात आणि परफॉर्म करतो आणि स्पेशली अमिताभ बच्चन साहेबांची गाणी आणि त्यांचं 75वं वर्ष आहे वाढदिवसाचं, तर ते परफॉर्म करताना खूप एक्सायटेड आहे मी आणि मी संपूर्ण म्हणजे ठाणेकरांना आणि ठाण्याच्या आसपास जेवढे पण गावं आहेत, शहर आहेत, त्या सर्वांना, सर्व श्रोत्यांना आणि अमिताभ बच्चनच्या फॅन्सना मी सांगेन की जरूर या आणि ह्या शोमध्ये आमचं प्रॉमिस आहे की तुम्हाला भरपूर एंटरटेनमेंट आम्ही करू। रोटरी डिस्ट्रिक्ट 3142च्या वतीने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या रोटरी सर्व्हिस वीकचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाणे जिल्ह्यातील 84 रोटरी क्लब, त्याचप्रमाणे 4000 रोटेरियन्स या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत। या उपक्रमांतर्गत काल महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल, त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी आदी रोटरी क्लब यामध्ये सहभागी झाले होते। महिला सशक्तीकरण, महिलांचं स्वास्थ्य, महिलांच्या संदर्भातले कायदे, अल्प बचत, सेल्फ डिफेन्स या संदर्भातली माहिती उपस्थितांनी यावेळेस महिलांना दिली। यावेळेस ज्या महिला बस कंडक्टरचं काम करतात, त्याचप्रमाणे ज्या महिला रिक्षाचालक आहेत, अशा महिलांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला नगरसेविका सौ नंदिनी विचारे, सौ संपदा कुलकर्णी, वर्षा परचुरे, प्रीती के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। And the chairman is Mr. Rotarian Sarjirav Savant, and his meticulous planning has helped all Rotarians throughout the district 3142 to do their community service for the whole week
each day is designated for a particular cause, and all Rotarians from all the clubs have put in their efforts for doing the projects, and it will continue. आम्ही या सर्विस 17 वीकमध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही साजरा करत आहोत. तर ह्या महिलांसाठी आज खास प्रोग्राम ठेवलेला आहे आम्ही इथे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक आपल्या कम्युनिटी सर्व्हिस आम्ही करत असतो. आज 16 नोव्हेंबर रोजी महिला सशक्तीकरण ह्याच्यावर आम्ही इकडे 4 वक्ते बोलवले आहेत. स्वास्थ्य, कायदा, सेल्फ डिफेन्स आणि अल्प बचतगट ह्याच्यावर मान्यवर वक्ते आपलं मार्गदर्शनपर विचार मांडणार आहेत. आजचा स्पेशल दिवस आहे रोटरी वुमेन्स डेसाठी. आज आम्ही जे कार्यक्रम करतो आहे त्याच्यामध्ये महिलांना एम्पावर करण्याच्या दृष्टीने जे काय त्यांना मार्गदर्शन करायची गरज आहे त्याच्याबद्दलची आम्ही माहिती देणार आहोत. आज सेल्फ डिफेन्स, स्वतःची संरक्षण कसं करायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.